आशेवर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या गोताळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. एक, दोन, तुमच्या हातानं तुमची सत्ता पडून शक्तीन पाडू नका मराठ्यांच्या विरोधात जाऊ. हे आम्ही तुम्हाला शहाणपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं पुढं बघू काय असेल. आता हे तिसरा मुद्दा, जर मराठा हो यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला, तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून तिसरा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारण्याच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वडलो करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्त्वाच्या या तीन गोष्टी, समाजाला एक आणि फडणवीस साहेबाला दोन, एकूण तीन मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे पडले होते अक्षरशः रडून. तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही, हे मीडिया बोलते, मीडियाने बघितलं आहे. आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय आहे. एक येत नसल्यावर लोक नाटक करावं लागत असते. तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.